आणि ऊस दरासंदर्भात तोडगा न निघाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक आहे. पुणे बंगळुरू महामार्गावरती चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. जोवर सरकार आणि कारखानदार निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पुणे बंगळुरू महामार्गावरती पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. ही थेट आंदोलन स्थळाची दृश्य आहेत. पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. राजू शेट्टींच्या काही कार्यकर्त्यांना रात्रीपासूनच पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळं तुम्हाला गुन्हे दाखल होतील कारवाई म्हणून भीती वाटते काय? फक्त एक करा, इथं बसून राहा. नंतर दुपारी भुका लागल्या तर जेवायची व्यवस्था करू. ऊसा ऊस खाऊन काय चालणार? अरे मी टिकटॅक घ्यायला आता फोन करू नको. अरे मी टिकटॅक करायलो. अंतरून पांघरून घेऊन इथंच झोपायचा. तर चक्काजाम आंदोलन सुरू झालेलं आहे. सरकारचा निर्णय सकारात्मक पातळीवर येत नाही तोवर मागे हटणार नसल्याचं राजू शेट्टींनी कार्यकर्त्यांना सांगितलंय. विजय केसरकर आपल्यासोबत आहेत आणि विजयसोबत स्वतः राजू शेट्टी आहेत. विजय, खरं तर जवळपास अर्धा तास उलटून दिलेला आहे. या ठिकाणी राजू शेट्टी महामार्गावर ठाण मांडून बसलेले आहेत. सोबत हजारो कार्यकर्ते आहेत ते या महामार्गावरती बसलेले आहेत. मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत ही अशाच पद्धतीनं बसणार आहेत. तुम्ही अशाच पद्धतीनं बसणार आहात कारण अर्धा पाऊण तास झालं तुम्ही अशा महामार्गावर बसलाय. होय, आम्ही आधीच सांगितलेलं होतं या ठिकाणी आम्ही बसणार आहोत. आज काल रात्रीपासून माझ्या बऱ्याच सहकाऱ्यांना त्यांनी ताब्यात घेतलं. अनेक पदाधिकारी त्यांच्या ताब्यामध्ये आहेत. पण त्यांना असं वाटत होतं फांद्या चाटल्यानंतर इथं कोण येणार. परंतु मी सकाळीच सांगितलं होतं माझा माझ्या शेतकऱ्यांच्यावर विश्वास आहे आणि शेतकऱ्यांनी तो विश्वास सार्थ ठरवलेला आहे. मला एकटं पडून दिलेलं नाही आहे. पण या आंदोलनातून किंवा या याच्यातून नेमकं काय आपल्याला मिळेल असं वाटतं कारण अजूनही कुणी तयार नाही, म्हणजे कारखानदार तयार नाही, सरकार तुमच्या बाजून नाही. नाही, वेळ काढून बैठका करून सरकार केवळ फार्स करायला लागलेलं आहे आणि कारखानदारांना उलट आणि पोलिसांचं पोलीस बंदोबस्तामध्ये ऊस आणायला प्रवृत्त करायला लागलेलं आहे. म्हणजे सरकार आणि कारखानदार मिळालेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत. शेतकऱ्यांची चळवळ ही सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी मोडून काढायचं ठरवलं असं दिसतंय का सगळं? 100%. कारण 1.5 महिना झाला आम्ही लढतोय पण विरोधी पक्षाचा एकही नेता बोलायला तयार नाही. सरकार तर बोलायला तयार नाहीच पण विरोधी पक्षही बोलायला तयार नाही. बारीक सारी घटना घडल्या तरी सुद्धा विरोधी पक्षाच्या नेत्यांची स्पर्धा लागते माध्यमासमोर येऊन प्रतिक्रिया व्यक्त करायला. मग 1.5 महिना झाला हे आंदोलन चालू आहे. 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर हजारो लोक उन्हातानामध्ये चालत होते. त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला विरोधी पक्षांच्या तोंडाला काय कुलूप लागलेलं होतं? सरकारचे डोळे झाकलेले होते. पण आपल्यावर असा देखील आरोप होतोय कोल्हापूर जिल्ह्यातले 13, सांगलीतले 4 आणि साताऱ्यातले 4 इतकेच फक्त कारखाने बंद आहेत, आम्हाला मग त्याचा त्रास का देत आहेत? सगळे कारखाने बंद आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 37 कारखाने आहेत कोल्हापूर विभागामध्ये, सांगली आणि कोल्हापूरमध्ये. 1 महिना होत आला, विशेषतः 23 दिवस झाले कारखाने सुरू होऊन. या एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात दररोज 1,50,000 टन ऊस गाळप करण्याची क्षमता आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे काल अखेर केवळ 1,30,000 टन ऊस गाळप झाला, म्हणजे एक दिवसाचा पण नाही. तर चक्काजाम आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सुरू झालेलं आहे.
आणि इथून न हटण्याचा इशारा जोवर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत राजू शेट्टींकडनं दिला जातोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.